देशाच्या एकवीस राज्यांमधील सत्तर जिल्ह्यांमध्ये सिरो सर्वे करण्यात आला यामध्ये अठ्ठावीस हजार नऊशे पंच्याहत्तर लोकांवर केलेल्या सिरो सर्व्हेमध्ये दोन तृतीयांश लोकांमध्ये अँटीबॉडीज आढळल्याचं आरोग्य मंत्रालयानं आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत सांगितलं चाळीस कोटी लोकसंख्येला अजूनही कोविडचा धोका आहे त्यामुळे आवश्यकता नसेल तर प्रवास करू नये आणि कोविड सुयोग्य वर्तन अवलंबण्याची सूचना मंत्रालयानं केली पंच्याऐंशी टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांना कोविड होऊन गेलं आहे अशी माहिती आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत आरचे महासंचालक डॉक्टर बलराम भार्गव यांनी सांगितलं ग्रामीण भागात सहासष्ट पूर्णांक सात दशांश टक्के तर शहरी भागात एकोणसत्तर पूर्णांक सहा दशांश टक्के लोकांना कोरोना झाल्याचं आढळून आलं सहा ते सतरा वर्ष वयोगटाच्या मुलांमध्ये केलेल्या सिरो सर्व्हेमध्ये पन्नास टक्के मुलांमध्ये अँटीबॉडीज आढळल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे लहान मुलं मोठ्यांच्या तुलनेत कोरोना संसर्गाचा उत्तम प्रकारे सामना करू शकतात त्यामुळं मुलं आता शाळेत जाऊ शकतील एम आयसीएमआरचे महासंचालक डॉ बलराम भार्गव यांनी सांगितलं